कोपरगाव शहरात आरोग्य पाणी आणि रस्ते या प्रमुख समस्या आहे शहरातील प्रत्येक नागरिक नगरपालिकेला कर भरतो त्या बदल्यात त्यांना सुविधा मिळणं गरजेचं आहे सध्या स्थितीत शहरातील अनेक रस्ते धूळमय झाले आहे आणि या धूळमय रस्त्यावर नगरपालिकेच्या वतीने पाणी मारून धूळ दाबली जात आहे हे धुळीवर उपाय नाही या रस्त्याचे कामे झाले पाहिजे रस्त्याच्या बाजूला पेविंग ब्लॉक बसवले तर धूळ होणार नाही रस्ते पाणी आणि आरोग्याच्या सुविधा झाल्या तर आपला कोपरगाव जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज रोजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे सर्वसामान्य कोपरगावकरांना जनतेला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक आरोग्य एक वेळेवर पाणी आणि रस्ते आरोग्य म्हणजे साफसफाईच्या बाबतीतली मला आज खरोखर सांगताना असं जाणवत आहे की आपल्या कोपरगाव शहराचा जर खऱ्या अर्थाने विकास झाला तरच खरं क खरोखर जी समृद्धी जी भरभराट पाहिजे जो व्यापार चांगला पाहिजे दोन पैसे आले पाहिजे हे होऊ शकणार आहे आणि ही खूप सोपी गोष्ट आहे हे का नगरपालिका करत नाही नगरपालिकेचंच का सारखं नाव घेतो कारण ह्या सर्व गोष्टीला नगरपालिकाच जबाबदार आहे प्रत्येक नागरिक हा कर भरतो घरपट्टी असू पाणीपट्टी असू त्यात आरोग्याचा असू झाडांचे लावणं असू कुठल्याही असो कुठल्याही प्रकारचे कर जनता न चुकता वेळेवर भरत असते आपल्या कोपरागाव शहरात सांगायचं जर झालं जा जा तर जर खरा विकास पाहिजे असेल तर सर्वप्रथम नगरपालिकेत मेन जे रस्ते आपले कोपरागाव शहरातले जे मेन रोड आहेत ते सर्व चांगले झाले पाहिजे आजची परिस्थिती अशी आहे की सगळ्या गावात धूळ झालेली आहे आणि संध्याकाळी टँकरनी पाणी मारलं जातं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि म म्हणायला होतं की आम्ही टँकरनी पाणी मारलं धूळ कमी करतो अहो दिवसभर धूळ तेवढीच असती सकाळी आंघोळ करून निघाल्यावर तशीच धूळ असती फक्त संध्याकाळच्या वेळेला ती धूळ दिसती आणि पाणी मारल्यावर ती तात्पुरती बसती पाणी सुकलं की ती परत धूळ तशीच तशी होती आत्तापर्यंत इतके टँकर पाणी मारून झाले तर माझा त्याचा त्याच्यावर नगरपालिकेचा माझा वैयक्तिक त्याच्यावर आरोप असा आहे की ही कोपरगाव शहरातली धूळ एका महिन्याच्या आत सर्व संपू शकते धूळरहित गाव हे शेका महिन्याच्या आत होऊ शकतं आत्ता जे आपले रस्ते धारंगाव रोडचं एक उदाहरण घ्या तिथं नगरपालिकेने मुरुम टाकलं डांबरी रस्त्यावर मुरूम टाकलेलं बघितलेलं मी कदाचित ही पहिलीच आपली नगरपालिका असावी त्या मुरुम टाकल्यामुळं धूळ तयार होणार गाड्या जातात लोकांना त्रास होतो आहे एक तर करोनाचा काळ आत्ता थोडा कुठं कमी झाला आधीच्या करोना काळात नगरपालिकेने वेळेवर पाणी दिलं आरोग्याच्या व्यवस्थाही चांगल्या ठेवल्या पण आत्ता ह्या महिन्यापासून आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळतं आहे एकीकडं एकच दिवस आठवड्यातून तुम्ही पाणी देता ह्या जानेवारी महिन्यात नदीला पाणी असताना धरणं भरलेले असताना तुमचं कुठंतरी नियोजन चुकतं आहे नगरपालिकेचं आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं रोडवर पाणी मारायलाच नव्हतं पाहिजे त्यांनी मुरुमय टाकायला नव्हतं पाहिजे जेवढे टँकर रोडवर पाणी मारलं तेवढे जर ट्रॅक्टर जर ती धूळ जी रोज आरोग्य कर्मचारी बिचारे झाडतात रोज आणि ती बाजूला लावतात ती जर उचलून बाहेर कचरा डेपोत किंवा एखाद्या खड्ड्यात कुठं बाहेर नेऊन टाकली असती तर परत धूळ आपल्याकडं होणार नाही एक महिनाभर जर नगरपालिका असं करत राहिली कोपरगाव शहरातले बऱ्यापैकी धुळीजा नायनाट होईल मुरूम टाकल्यामुळं आता होतं असं आहे की गाड्या स्लिप होत आहे छोटे मोटरसायकल स्पीड रस्त्यांना सगळ्या खड्डे स्पीड ब्रेकर वेडेवाकडे केलेले आहेत त्याच्यामुळं कंबरेचे त्रास होतात हे मणक्याचे त्रास होतात हे आणि आता इतकी धूळ झाली एकीकडं सांगतात मास्क वापरा दुसरीकडं पाणी सात दिवसांनी केलं आहे लोकांना मग घरी जाऊन करोनाच्या याच्यात हात धुवायला परत आंघोळी करायला डोळ्यांना पाणी मारायला चेहरायला अवा अक्षरशः पाणीसुद्धा आता पुरत नाही आहे हे काय चाललं आहे नगरपालिकेचं हे माझ्या काय लक्षात येत नाही आहे मला नगरपालिकेला विनंती अशी की त्यांनी कुठले मेन रोड केले आत्तापर्यंत हे हे त्यांनी सांगावं कॉन्क्रीटचे रोड चालू आहे ते आपणही बघू शकता जिथं झाले तिथं लगेच ते फुटलेले आणि कॉन्क्रीटवर कॉन्क्रीट ही कोणती पद्धत आहे एक तर कोपररावची जी जमीन आहे ही डीप सॉईल आहे मातीची जमीन आहे डीप सॉईल आहे ह्या डीप सॉईलमध्ये डांबरी रोडच चांगल्या पद्धतीने टिकू शकतात आणि मुरूम टाकायचं काही कारणच नव्हतं उलट नगरपालिका जनतेला ह्या रूपाने त्रास देते आहेत प्रत्येकाला आजार जडलेले आहेत दवाखान्यात जायला परत भीती वाटते तर याच्यावर एकच मार्ग आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपण साईबाबा कॉर्नरपासून जर सुरुवात केली तर अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे तिथं किती मोठे स्पीड ब्रेकर आहे त्याच्या एका बाजूला किती मोठे खड्डे आहेत धारणगाव रोड जर घेतला तर पूर्ण खड्ड्यांनी भरलेला आहे स्पीड ब्रेकर वेडेवाकडे आहेत तुम्ही गांधीनगरला आपण जातो एस जी शाळेपर्यंत चौकापासून सुरू केलं गांधीनगरला जायला हे मेन रोड रस्ते सगळे कोपरगाव शहरातले तिथं गा ए एस जी शाळेपर्यंत जर गेलो तर एस जी शाळेच्या तिथं ठीक आहे यावर्षी शाळा बंद आहे पण इतकं पाणी सास्त असतं मुलांना त्रास होतो तर तिथला जर रोड बघितला तुम्ही गांधीनगरचा जर रोड जाऊन पहा मेन रोड तर त्याची काय वाईट परिस्थिती आहे त्याच्यानंतर इंदिरापद घ्या तुम्ही आत्ता जस्ट यवला रोडला आपण जाताना थोरात सर्विस स्टेशन आहे त्याच्या जुनं थोरात सर्विस स्टेशन आहे त्याच्यासमोर इतका मोठा खड्डा पडला आहे की नगरपालिका साधं ते खड्डा बुजवायचंसुद्धा काम करत नाही म्हणजे एका ठिकाणी वाकडे तिकडे नियम सरकारी नियमाच्या वेगळे मोठमोठे स्पीड ब्रेकर करताय त्या स्पीड ब्रेकरमुळं छोटे मुलं महिला जे मागं बसतात ते पडतात हे डोळ्यांनी बघितलं आहे प्रत्येक नागरिक बघतो आहे मग मला नगरपालिकेला विनंती अशी आहे आत्ताच बैलबाजार रोड जर बघितला की जो मोंढा मार्केट आहे मेन आपला तिथं आता जिओ कंपनीची काहीतरी खोदाई चालू झालेली म्हणजे तुम्ही हे काय चालवलेलं आहे एकदा आधी सगळी खोदाई करून घेतली पाहिजे मला सांगायचं आहे की कोपरगावतला आपला एकही रोड असा दाखवा तुम्ही पांडे स्वीट्सच्या तिथं जर बघितलं आपण पांडे स्वीट्सपासून जे तहसील कार्य कार्यालय आपल्या कोपरगाव तालुक्याचं आहे पंचायत समिती आहे नगरपालिकेची बिल्डिंग आहे तुम्ही तिच्यासमोर जर खड्डे बघितले तर खरोखर लाज वाटते पांडे स्वीट्सपासूनचा तो जो मे मेन रोड आहे बँक रोड आहे म्हणजे असा कुठलाही रोड आहे की ज्याला खड्डे नाही आणि यांनी केलेला नाही तर नगरपालिकेला विनंती आहे की मान्य आमदार आशुतोषदादा मी खूप प्रयत्न केले या करोनाच्या काळात मंत्र्यांना भेटून की नगरपालिकेला रस्ता निधी मिळावा नगरपालिका त्यांचं काम आहे निधी आणून द्यायचं त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीचं काम करणं हे नगरपालिकेचं काम आहे नुसते टेंडर काढतात असं कळतं काम चालू होत नाही मला नगरपालिकेला असं सांगायचं आहे की डांबरी रस्त्यांचे कामं करायला नोव्हेंबरनंतर प्लॅन्ट चालू होतात हॉटमिक्सचे जे प्लांट आहे ते नोव्हेंबरमध्ये डांबराचे प्लॅन्ट चालू होतात आता जानेवारी आला आणि अजून तीन साडेतीन महिन्यांनी ते प्लांट बंद होतात तुम्ही केव्हा रस्त्याचे काम करणार आहेत तर माझी नगरपालिकेला विनंती की तातडीने तुम्ही हे शहराच्या रस्त्यांचे कामं करा कारण आतले कामं राहू द्या आणि रस्त्याचे कामं डांबरी रोड उच्च प्रतीचे करा आणि त्याच्या ज्या साईड पट्ट्या ते टेंडर काढताना त्याच्यात तुम्ही पिव्हिंग ब्लॉक बसवा साईडला म्हणजे जी धूळ तयार होऊन रोज झाडली जाती आरोग्य कर्मचाऱ्यांची तर खरोखर कामाले बिचाऱ्यांची त्या माता भगिनींची बायांची माणसांची ते झाडतात सर्वात जास्त धूळ ते घेतात अंगावर आणि ती बाजूला टाकली जाते आणि ती परत आत येते हे रोजचं काम चाललेलं आहे आता नवीन सर्वेक्षण चालू झालं आपलं आरोग्य याचं स्वच्छता अभियानाचं तुम्ही त्याच्यापुरतीच का काम करता तुम्ही असं काम करा की चांगली डांबरी रोड करा साईडला पेविंग ब्लॉक बसवा साईड पट्ट्याच्या आहे ते म्हणजे धूळ होणार नाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एनर्जी जाणार नाही जनतेलाही त्रास होणार नाही फक्त सर्वेक्षणापुरती काम करायचं आणि बक्षीस आलं सांगायचं अहो असं काम करा की नेहमीसाठी आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवरला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्यांनासुद्धा जीव आहे मला सांगायचं असं की आता साडे तीन साडेतीन महिने राहिलेले तर त्याच्यात तातडीने रस्त्यांचे कामं सर्व मेन रोडचे चालू करावं मेन रोड जर चांगले झाले खरं तर नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिले मेन रोडचे कामं करायचे असतात ग्रामपंचायत असू कुठेही असू आणि नगरपालिकेला हे करणं सोपं होतं ठीक आहे आता लेट का व्हायना ते करतात दे आमदार साहेबांनी याच्यात मोठी मदत केलेली आहे पण इम्प्लिमेंटेशन करायचं चा चांगल्या दर्जाचं काम करा हे नगरपालिकेचं काम आहे आणि नगरपालिकेला एक सूचना आहे खूप सोपी गोष्ट आहे जर त्यांनी डांबरी रस्त्यात जे आहेत त्याचे खड्डे बुजवायचे ते मे महिन्यात सर्व बुजून टाकावे त्यांनी म्हणजे जूनमध्ये खड्डे पडणार नाही मुरून टाकायचं काम होणार नाही आणि वार्षिक टेंडर हे दरवर्षी काढतात मी नगरपालिकेत होतो अध्यक्ष होतो त्यामुळं त्या खुर्चीचं महत्त्व आणि त्या अधिकाराचं महत्त्व मी निश्चितपणे मला ज्ञात आहे म्हणून मी हे सर्व जनतेच्या वतीने की लोकं जाता येतात मला बोलतात सारखे की अहो ते असं का नाही तुम्ही का बोलत नाही तुम्हाला माहिती आहे हे असं का होतं म्हणून मी हे सर्व जनतेच्या वतीने बोलतो आहे की तुम्ही वार्षिक टेंडर काढा कशाचं फक्त डांबरारी खड्डे बुजवायचे तो वर्षभर चालतं ते जरी पावसाळा असला तरी ते खड्डे बुजवता येतात तर नगरपालिकेला विनंती आहे की आपण तातडीने कोपराबा शहरातले सर्व रस्त्यांचे कामे करा नुसते रोड करू नका तर त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक टाका म्हणजे धूळ कमी होईल ट्रॅक्टर लावा आणि रोज झाडल्यानंतर जी धूळ साईडला असती ती सर्व नेऊन तुम्ही कचरा डेपोला टाका कुठे खड्ड्यात टाका बाहेर टाका म्हणजे धुळीचंही प्रमाण कमी होईल ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहे पण नगरपालिका लोकांच्या जीवाशी उठल उठले असं मी म्हणायला आता काय वावगं याच्यात ठरणार नाही आणि किती वेळ बोलायचं तेच तेच बोलायचं छो छोट्या गोष्टी आहे तरुण वर्ग तर इतका नाराज आहे अहो जर आपल्या कोपरगाव शहरातले जर पाणी प्रश्न मिटला आणि रस्ते चांगले झाले तर इतकी भरभराट होणार आहे भविष्य काळात आपल्याकडं रस्त्याचे काम आता हायवे चालू होणार आहे विमानतळाचं कार्गोचं जा काम झालेलं आहे नगर मनमाड्याचं जा काम चालू होतं आहे आ, आ, जी बुलेट ट्रेनचं ते सुद्धा ॲक्विशनचं चालू आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट की लँडिंग जे समृद्धी महामार्गाचं ते एक मेला चालू होणार आहे आणि ते आपल्या जंगली महाराज आश्रमाजवळ त्याचं लँडिंग होणार आहे म्हणजे आपलं जर पाणी प्रश्न सुटला की जो की सोपा आहे सोडवणं रस्त्याचे कामसुद्धा सोपे आहे करणं सगळं आणि याच्या व्यतिरिक्त जनतेची कुठलीच अपेक्षा नाही मी तुम्हाला सांगतो हे जर कामं झाले तर आपला कोपरगाव शहर हे जिल्हा किंवा जिल्ह्याचं मुख्यालय झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागातले लोक कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर एक एक कुटुंब राहायला येत आहे शिक्षणाच्या गोष्टींमुळं दवाखान्यांमुळं आणि शिर्डीचे बहुतांशी लोकं शिक्षणाचं हब असल्यामुळं कोपरगाव शांत गाव आहे खूप छान इथं राहायला यायला तयारी म्हणजे बांधकाम क्षेत्र जर वाढलं तर आपोआप हे सर्व कोपरगाव लोकांना धंदा राहणारे दोन पैसे मिळणारे आज तरुण इतके बेरोजगार झालेले इतके फ्रस्ट्रेट झालेले की धंदेच होत नाही आहे अ कोपरवाव शहरातले व्यापारी भेटले होते मला बरेचसे व्यापारी ते म्हणे अहो इतकी धूळ आहे की आम्हाला दार लावून घ्यावं लागतं कपड्याचं दुकान असू क सारखं ते पुसावं लागतं क्रॉकरीज पुसावं लागतात इतका त्रास आहे तर हा कधी थांबणार तर ता नगरपालिकेने यावर तातडीने विचार करून लवकरात लवकर रस्त्याचे कामं आणि धूळ कशी जाईल या चुकीच्या पद्धतीने मुरूम टाकणं आणि मग त्याच्यावर आम्ही पाणी मारतो हे दाखवणं हे फार चुकीची गोष्ट आहे जनतेला आता वेड्यात काढू नये आणि ही होण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी ठामपणे सांगतो की आपण हे तातडीने करावं यासाठी मी ही मागणी जनतेच्या वतीने करत आहे आणि तुम्हाला कुठली पालिकेला अडचण आली तर आमदारांचं काम असतं आमदार साहेबांचं काम असतं मान्य शादांचं ते त्यांनी केलेलं आहे की निधीसाठी शहराच्या रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्न करायचा आता निधी आलाय असं कळतोय नुसतं टेंडर काढतात आणि नंतर काही कळतच नाही काय झालं किंवा काय नाही आणि दुसरी एक वाईट गोष्ट अशी की कामाचं उद्घाटन करतात उद्घाटन केलं की ते महिना महिना काम तसंच पडतं ते मटेरियल तसं पडतं जनतेला किती त्रास होतो याचा विचार होत नाही तर कोपरगाव शहरातले कॉन्क्रीटचे रोड हे मेन रोड कॉन्क्रीटचे करूच नाही ह्या मताशी मी ठाम आहे याच्यावर कोणाचं काय ॲलिगेशन असेल किंवा कोणाला काय म्हणायचं असेल तर त्याला मी उत्तर देईल आत्ता ताजे रस्ते झालेले तुम्ही पोलीस स्टेशन जवळचा भागा किंवा फादरवाडीकडं जाणारा भागा किंवा गावातला कुठलाही भागा तो लगेच उखडला गेलेला आहे तर आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते कॉन्क्रीटच्या रोडवर कॉन्क्रीटचे रोड म्हणजे उंची वाढत चालली आहे घरं खाली चालले दुकानं खाली चालली हे काय चाल आहे शहरं कुठं चालले जग कुठं चाललं आणि चाल आपण कोपरगाव कुठं चाललं हीच विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी जनतेच्या वतीने हे प्रश्न मांडत आहे नगरपालिकेने हे तातडीनं सोडावे हीच विनंती